गरुडदेवाने भगवान श्रीहरिविष्णूला विचारले की हे देवा जेव्हा मृत व्यक्तीचा देहसंस्कार केला जातो त्यानंतर त्याचा आत्मा कुठे जातो आणि त्याचे काय होते आणि मृत व्यक्तीसाठी शोक दुःख कसे केले पाहिजे हे ज्ञान मला देऊन माझे मार्गदर्शन करण्याची कृपा करावी तेव्हा विष्णू देवांनी गरुडाची मनस्थिती शांत करत म्हणाले हे पक्षीराजा संत व भाऊबंधांद्वारे मृत व्यक्तीचे देहसंस्कार केले जाते देहसंस्कार झाल्यानंतर जेव्हा मंडळी घरी येतात तेव्हा मृत व्यक्तीची आत्मा परिवाराच्या लोकांसोबत घरी येते यावेळी सारे कुटुंब दुःखी राहते व आत्मा त्यांना समजावून शांत करण्याचा प्रयत्न करते परंतु या गोष्टीची जाणीव कोणालाच होत नाही कारण आत्मा प्रचंड सूक्ष्म असते ती कोणालाच दिसत नाही व अनुभवूही शकत नाही हे पक्षी राजा आता मी तुला मृत व्यक्तीच्या दुःखाबद्दल सांगत आहे देहसंस्कार झाल्यानंतर सर्व कुटुंबीय व वा नातेवाईक घरी येतात दहा दिवस सुतक पाळतात ते पाळलेच पाहिजे व घरातील व्यक्तींनी दहा दिवस जमिनीवर झोपावे चार प्रहार बिनमिठाचे जेवण केले पाहिजे घरातील कोणत्याही व्यक्तींनी शृंगार करू नये शरीरावर तेल लावू नये घरामध्ये कोणत्याही प्रकारचे अनुष्ठान व पूजा करू नये या काळात नवीन वस्तू खरेदी करू नये ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे शाकाहार करावा या काळात दानधर्म करू नये हे सुतक दहा दिवसात संपते कारण प्राणी या काळात पिंडदान पग्न विविध दान यापासून मुक्त होतो मृत व्यक्तीच्या आत्म्याच्या शांतीसाठी दहा दिवस पिंडदान केले जाते मृत व्यक्तीसाठी जो व्यक्ती पिंडदान करतो त्याच व्यक्तीने दहा दिवस पिंडदान करावे व विधीमार्गही करावा भात असेल किंवा अन्य वस्तू पहिल्या दिवशी जी वस्तू पिंडदान करताना वापरली तीच वस्तू दहा दिवस वापरावी हे पक्षी राजा जे दहा दिवस पिंडदान केले जाते ते चार भागात विभागले जाते पहिल्या दोन भागात अधिवाक्त शरीर तिसऱ्या भागात यमदूत व चौथ्या भागात मृत व्यक्ती स्वतः तृप्त होते दहा दिवस पिंडदान केल्यानंतर अकराव्या दिवशी घराची शुद्धी व अकराव्या व बाराव्या दिवशीने श्राद्ध त्यापासून प्रेत प्रेत स्वतः भोजन करते शेवटी घरात गरुड पुराणाचा पाठही करतात तेराव्या दिवशी तेरवी केली जाते हे सर्व झाल्यानंतर आत्मा खुश होऊन सर्वांना आशीर्वाद देऊन सर्व मोह माया सोडून यमदूतासोबत आपल्या मार्गावर निघते धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत भेटूयात एका अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय